Now we will start a new lesson of EVL storage of water. आता ह्या लेसन मध्ये काय आहे तर स्टोरेज ऑफ वॉटर म्हणजे काय तर पाण्याची साठवणूक. आपण पाणी कसं साठलेलं असतं वर्षभर आपण बघतो पाऊस येतो. पाऊस आल्यानंतर सगळ्या विहिरी वगैरे भरल्या जातात, डॅम भरले जातात. सगळीकडे आपल्याला बघितलं तर सगळीकडे रेन वॉटर असतं. मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लेकमध्ये पॉन्ड्समध्ये वगैरे साठून राहतं आणि मग ते धबधबे आपल्याला दिसतात. मग त्या धबधब्यातलं पाणी सुद्धा जमिनीत जातं, काही अंडरग्राऊंडला स्टोअर होतं आणि अशा पद्धतीने ते जे वॉटर राहतं. परत नंतर ऊन पडायला लागलं, पाऊस थांबला की ऊन पडतं. ऊन पडायला लागलं की ते जे पाणी असतं ते इव्हॅपोरेट होतं. इव्हॅपोरेट झालं की त्याची स्टीम तयार होऊन ते वर जातं. वर आकाशात गेल्यानंतर त्याचे ढग तयार होतात. परत ते ढग थंड झाले, त्यांना गारवा मिळाला की त्याच्यातनं परत रेन येतो. ही जी वॉटर सायकल आहे ती सारखी चालू असते. तर ज्यावेळेस तर पाऊस पडतो तो डोंगर दऱ्यांवरनं ते पाणी वाहत येतं आणि ते आपल्या अर्थवर कसं स्टोअर होतं, मग तेच स्टोरेज, तेच वॉटर रिसोर्सेस वगैरे, त्याच्याविषयीचा हा लेसन आहे. आता आपण तो लेसन रीड करूया. फॉर दिस वी हॅव टू डू वन ऍक्टिव्हिटी. नाव सी, मेक अ स्मॉल हिलॉक ऑफ मड अँड स्टोन्स इन द स्कूल यार्ड. सेट सम स्टोन्स इन टू द हिलॉक. पोअर वॉटर ओवर द हिलॉक फ्रॉम अ वॉटरिंग कॅन. लाईक रेन यूज all the following points to study how the water flows over the hillock. म्हणजे हे डोंगरासारखं केलेलं आहे आणि त्यातनं या कॅनमधनं पाणी जसं काही रेन पडतोय असं दाखवलेलं आहे की म्हणजे डोंगरावर रेन पडल्यावर ते पाणी कसं खाली खाली डाऊनवर्ड डायरेक्शनला जाणार ते. In which direction does the water flow? In the downward direction. How does water flow on the steeper slopes? जे steeper slope आहे तिथनं ते fast खाली येतं. How does it flow on the gentler flow slope? मग खाली आल्यानंतर त्याचे ओहोळ तयार होतात आणि ते slowly खाली जातात. What happen when the stones cause obstruction? When do puddle form? When does the direction of flow change? हे सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करायचं. पाणी टाकल्यानंतर कसं पडतं, त्यानंतर पाण्याबरोबर माती कशी वाहून येते, त्यानंतर त्याचे ओहोळ कसे तयार होतात म्हणजे स्मॉल असे आणि त्यांच्या डायरेक्शन्स कशा चेंज होतात. नाव स्टॉप वॉटरिंग द हिलॉक. मेक ऑब्झर्वेशन युझिंग फॉलोईंग पॉईंट्स. मग नंतर स्टॉप करायचं आणि मग पुढे काय ऑब्झर्व करायचं. तुम्ही आता स्कूलमध्ये असतात तर आपण ही ऍक्टिव्हिटी प्रत्यक्ष करून बघितली असती आणि तुम्हाला शिकवली असती. म्हणून आता तुम्ही हे थोडंसं घरी करून बघा. वाय डीड द हिलॉक ड्राय वेन वी स्टॉप्ड पोरिंग वॉटर. मग आपण ज्यावेळेस वॉटर पोरिंग बंद केलं की त्यानंतर हळूहळू ते ड्राय व्हायला लागतं. म्हणजे जसं रेन वॉटर ड्राय होतं तसं हे पण वॉटर ड्राय व्हायला लागतं. हाऊ लॉंग डीड हिलॉक टेक टू ड्राय. म्हणजे किती वेळ लागतो साधारण ते ड्राय व्हायला. विच पार्ट ऑफ द हिलॉक ड्राईड क्विकली. कोणता पार्ट लवकर ड्राय होतो, कसं होणार. आधी अप्पर पार्टच पटकन ड्राय होणार, त्यानंतर खाली, कारण पाणी सगळं इथे खाली साठलेलं असणार. त्यामुळे अप्पर पोर्शन आधी ड्राय होणार मग खालचा पोर्शन ड्राय होणार. विच पार्ट लुक लॉंग पार्ट टूक लॉंगर टू ड्राय. हा जो खालचा असतो तिथे सगळं पाणी साठलेलं असणार त्यामुळे हा पोर्शन ड्राय व्हायला वेळ लागणार. वाय डीड इट टेक लॉंगर टू ड्राय. का बरं हे होतं, तर हे सगळं जे पाणी आहे ते वरनं खाली सगळं खाली फ्लो झालं असतं, डाऊनवर्ड डायरेक्शनने फ्लो झालेलं असतं आणि इथे ते साठलेलं असतं. इथे ते पाणी साठल्यामुळे त्या ते ड्राय व्हायला वेळ लागतो. यू विल रिअलाइज दॅट सम रेन वॉटर फ्लोज अवे ओवर द ग्राउंड, सम वॉटर सीप्स इन टू ग्राउंड. म्हणजे काही पाणी जे असतं रेन वॉटरचं ते जमिनीमध्ये मुरतं. ऑल द वॉटर वी गेट कम्स फ्रॉम रेन. द रेनी सीझन लास्ट फॉर 3 or 4 मंथ्स. अलॉंग विथ अस ऑल लिव्हिंग थिंग्स यूज धिस वॉटर ऑल इयर राऊंड. इफ वी डू नॉट स्टोअर वॉटर वी विल नॉट हॅव इनफ वॉटर फॉर अवर नीड्स. दिस इज वाय we have to save water.
water must be used economically. In this lesson, we will see different ways of storing water. आता बघा पाणी हे आपण नेहमी जपून वापरलं पाहिजे कारण सगळ्या लिविंग थिंग्ससाठी वॉटर हे आवश्यक असतो. ओल्ड वॉटर स्टोर्स. इन द ओल्डन डेज सेवरल मेथड्स ऑफ स्टोरिंग वॉटर वेर यूज्ड इन अवर स्टेट. नाव डेज दीज ओल्ड वॉटर स्टोर्स आर रेअरली यूज्ड. However, their remains can be seen in all places. Some of them are very beautiful. Water in some of these stores never gets depleted. Wells. Some rainwater seeps into the ground. Wells are dug to obtain this water. म्हणजेच काय ते पाणी वाहण्यासाठी वेल्स तयार केलेले असतात, विहिरी तयार केलेल्या असतात. वॉटर टँक्स इन फोर्ट्स. पीपल लिव्ड ऑन द हिल फोर्ट्स इन द पास्ट. पूर्वी किल्ल्यांवर राहायचे डोंगरावरच्या. दे ऑल्सो नीडेड वॉटर. द फोर्ट्स हॅड रिझर्वॉयर्स अँड टँक्स डग इन टू द स्टोन. आणि स्टोन्समध्ये रिझर्वॉयर्स अँड टँक्स बनवलेले होते पूर्वी. ड्रॉ वेल्स. इन द पास्ट ड्रॉ वेल्स वेअर डग टू गेट ड्रिंकिंग वॉटर. दे वेअर स्मॉल वेल्स फ्रॉम विच वॉटर वॉज ड्रॉन युझिंग अ स्मॉल पॉट पोहरा टाईज टू अ रोप. म्हणजेच काय पूर्वीच्या त्या विहिरी होत्या आणि पाणी असं ते त्यातनं त्या चाकावरनं काढायचे. आटपाडी इन सांगली डिस्ट्रिक्ट हॅड अ ड्रॉवेल इन एव्हरी वाडा. द ड्रॉवेल्स हॅड वॉटर ऑल इयर राऊंड. वेन द टॅप वॉटर सिस्टीम वॉज इंट्रोड्युस्ड द ड्रॉवेल्स वेंट आउट ऑफ यूज. मेनी वेअर सील्ड. नाव देअर आर व्हेरी फ्यू लेफ्ट इन आटपाडी. दिस कॅन बी सीन इन मेनी विलेजेस. पूर्वी विहिरी असायच्या प्रत्येक घराघरातनं वाड्यावाड्यामधनं अशा विहिरी असायच्या आणि जशी टॅप सिस्टीम म्हणजेच नळांची सिस्टीम आली तशा त्या ड्रॉवेल्स बंद झाल्या. रिव्हर्स अँड बंड्स. अर्थन ऑर मेझनरी बंड्स वेअर बिल्ट अक्रॉस रिव्हर्स टू स्टोअर देअर वॉटर. नदीला असे बांध बांधलेले असायचे आणि पाणी अडवलेलं असायचं. ओल्ड रिझर्वॉयर्स. रिझर्वॉयर्स वेअर बिल्ट इन एरियाज ऑफ लो रेनफॉल ऑर इन एरियाज विदाऊट अ मेजर रिव्हर. मोस्ट ऑफ द रिझर्वॉयर्स वेअर बिल्ट युझिंग स्टोन अँड मॉर्टर. ओल्ड टँक्स. अर्लियर टँक्स वेअर यूज्ड टू स्टोअर वॉटर. टँक्स पण बनवलेले होते. सम लार्ज सिटीज स्टील हॅव दीज ओल्ड टँक्स. सम ऑफ देम आर स्टील इन यूज. स्टॉप.